सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवणार आहे सुक्क चिकन. त्यासाठी साहित्य बघूया. चिकन घेतलं अर्धा किलो मी, आणि इथे हळद मीठ चिकन मसाला टाकून वाफून घेतलेले, आणि इकडं टोमॅटो एक, चार मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, एक कांदा, आणि इकडं खडा मसाला आहे, काळा मसाला आणि गरम मसाला पावडर थोडी, आणि हळद पावडर, आणि चवीनुसार मीठ, आणि आपण फोडणीला तेल घेऊया. हे सगळे साहित्य आहे ना बारीक चिरून मिक्सरमध्ये वाटण घेऊया. हे बघा, वाटण वाटण घेतलेले. आता फोडणीची तयारी बघूया. हे बघा, तेल टाकून घेतले 2 चमचे मोठ्याने, मोठ्या चमच्याने. आता आपण कांदा बारीक चिरून घेतलेलं ह्याच्यात टाकूया. आता हे कांदा आपण व्यवस्थित गुलाबी सर्वस्वर परतून घेऊया. ह्याच्यातून चिरलेली मिरची टाकून घेऊया. हे बघा, कांदा गुलाबी सर झालेले, ह्यात आपण वाटण टाकून घेऊया. हे बघा, वाटण टाकलेले, छान परतून घेऊया. ह्यातच मसाला टाकून घेऊया, ड्राय मसाला. व्यवस्थित पाणी तेलवरती उसर परतून घेऊया. हे बघा, तेल सेपरेट झालेले, आपण चिकन टाकून घेऊया. हे वस्तू परतून घेऊया. हे परतून घेतलेले चिकन मी आता एक वाफ काढूया. चिकन शिजलेले 5 मिनटं, आता थोडीशी गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकलेलं आहे मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून परत 10 मिनटं झाकून ठेवूया. आपण चवीनुसार थोडीशी मीठ घाल टाकून घेऊया. हे बघा, झालेलं आहे चिकन. आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया. मी सर्व केलेलं आहे सुक्कं चिकन. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.